माझं नाव रितिका जाधव आहे. मी गेले 5 वर्षापासून कोरो इंडिया या संस्थेसोबत जोडून आहे. युवा मंथन करून आपल्या चेंबूर ट्रॉम्बेमध्ये यूथ लिडरशिपला घेऊन काम चालतं. तसंच चेंबूर फेस्टिवल हा एक खूप क्राऊड असलेला फेस्टिवल असतो. म्हणजे बरेच यूथ त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असतात, महिला असतात, अनेक क्राऊड इथं जमलेला असतो. आणि आम्ही हे एक कॉन्स्टिट्यूशनचं इन्स्टॉलेशन आम्ही इथे लावलेलं आहे. बेसिकली कोरो इंडिया हे राईट बेसवरती काम करतं. तसंच कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूजला आपण आजच्या पिढीला घेऊन आपण कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूजला घेऊन काय बघतो, बऱ्याचदा बघितलं याचा अवेअरनेस करायचं काम आम्ही सध्या करत आहे कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूजला घेऊन. कारण की आपण बघतो की कॉन्स्टिट्यूशनला घेऊन बऱ्याच लोकांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज आहेत किंवा अवेअरच नाही आहे संविधान म्हणून काय आहे किंवा व्हॅल्यूज म्हणून काय आहे. आपण बघायला गेलो तर संविधानाचे व्हॅल्यूज आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहेत. आपण समता बोलतो, स्वातंत्र्य बोलतो, समानता बोलतो, हे व्हॅल्यूज नेमके काय आहेत आणि हे व्हॅल्यूज आपल्याला काय शिकवतात आणि आपल्या रोजच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये हे व्हॅल्यूज कुठे येतात. तर याचा अवेअरनेस करण्यासाठी आम्ही बऱ्याचदा वेगवेगळे पटनाट्य करत असतो, फ्लॅशमॉब करत असतो आणि अशा इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून संविधान आपण आपल्या जवळकीचं नातं कसं वाढू शकतो. तर यासाठी आम्ही इन्स्टॉलेशन लावलेलं आहे की लोकं येतील आणि बघतील. काही लोकांना माहीतच नाही की संविधान म्हणजे काय आणि आपले व्हॅल्यूज म्हणजे काय. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली एक घटना आहे आणि या घटनेवरती आपला देश चालतो. पण आपलं स्वतःचं मत काय आहे संविधानाला घेऊन, आपलं रोजचं जीवन अशी जगणं काय आहे संविधानाला घेऊन, यासाठी आम्ही हे मूल्य लावलेले आहे. तुम्ही ते इन्स्टॉलेशनवरती बघू शकता. स्वातंत्र्य, सर्वभौम, समाजवादी, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, हे सगळे व्हॅल्यूज आपल्या रोजच्या जीवनाशी काय निगडित आहेत हे दाखवण्यासाठी. आणि संविधान हे दुसरं कोणासाठी नव्हतं, हे आपल्या स्वतःसाठी आहे आणि आपण स्वतःनी बनवलेली एक घटना आहे हे समजवण्याचा प्रयत्न आम्ही या इन्स्टॉलेशनमधून करत आहोत. फ्लॅशमॉबच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कीर्तनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आम्ही ह्या व्हॅल्यूजचं अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्न आमचा आज पहिला दिवस आहे. उद्या आमचा आम्ही इथे एक फ्लॅशमॉबसुद्धा प्रेझेंट करणार आहोत की लोकांनी यावं आणि इथे विचारावं. म्हणजे बऱ्याचदा लोकं येतात आणि विचारतात हे काय आहे, मग त्यांच्याशी संवाद साधताना, संवाद करताना मग आम्ही गोष्टी समजून सांगतो त्यांना. हो, रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने भेटत आहे. कारण की फेस्टिवल बोललं की सेल्फी पॉईंट असतात, डेकोरेशन असतं, स्टॉल्स असतात, पण ही एक वेगळी भूमिका आम्ही इथे सादर केलेली आहे की संविधानाला घेऊन लोक बोलत नाही, अवेअर नाही आहेत. तर आमचा असा प्रयत्न आहे की लोक येत आहेत, ते बघता येते की ही नवीन काय गोष्ट आहे. जर इथे आपण बघतो की प्रियांबल आपल्याला बऱ्याचदा पुस्तकाच्या पहिल्या पानावर बघायला भेटतं, पण असं आपण इन्स्टॉलेशन म्हणून किंवा असं एक प्रेझेंट करून आपण नाही बघतो की लोकांना येतं. लोकांना खूप वेगळं वाटतं की अरे हा भारताचं संविधान घेऊन, कारण की एक इन्स्टॉलेशन आहे, तर लोक येऊन इथं विचारतात की हे काय आहे, तुमचा याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, की तुम्ही हे का केलेलं आहे. इथं प्रास्ताविका वेगवेगळ्या लँग्वेजच्या आम्ही प्रास्ताविका लावलेल्या आहेत. तर प्रास्ताविकेचं वाचन करत आहेत लोक, येऊन बोलत आहेत की तुमचा विचार काय आहे किंवा तुमचा उद्देश काय आहे. मग लोकांशी बोलताना खूप वेगळ्या पद्धतीचा अनुभव आम्हाला भेटतो आहे इकडे, की विचारत आहे ते लोक. काही लोकांचे गैरसमज आहे तर काही लोकांना जाणून घ्यायचं आहे, असे बरेच आम्हाला इथे रिस्पॉन्स भेटत आहे. आता इथे युवा मंथनची टीम इन्स्टॉलेशनवरती आहे. कोरोमध्ये अनेक प्रोग्राम चालतात, तर अनेक प्रोग्रामचे जे काही लीडर आहेत, प्रोग्राम मॅनेजर आहेत, ते इथे येऊन इन्स्टॉलेशनवरती असतात. म्हणजे सकाळी 2 जण होते, आता युवा मंथनची टीम आहे, काही वेळाने आपले महिला मंडळ फेडरेशनची टीम येईल. तर प्रत्येक टीम इथं येऊन लोकांसोबत संवाद साधायचा प्रयत्न करत आहे. आणि हा मोटिव आहे की लोकांनी संविधानाबद्दल जाणून घ्यावं आणि याच्याबद्दलची चर्चा खुल्या पद्धतीने व्हावी. चेंबूर फेस्टिवल खूप गाजतं प्रत्येक वर्षी, या वर्षी सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे स्टॉल्स आहे, पण हा एक युनिक आम्हाला बघायला मिळतो. लोक बघून इथे जातात, काय आहे नेमकं याच्या मागचं उद्दिष्ट आहे आपल्याला माहिती आहे. आपण आता हे 10वं वर्ष आहे चेंबूरकरांसाठी. दरवर्षी
हे चेंबूर फेस्टिवलचं आयोजन केलं जातं, कारण चेंबूरकरांना कुठेतरी एक मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन, एक विरंगुळा देण्याचा आमचा एक प्रयत्न असतो. कुठेतरी आमची जी संस्कृती आहे, आमचं जे कल्चर आहे, ते कुठेतरी टिकावं आणि ते कुठेतरी द्रुत व्हावं असा आमचा प्रयत्न असतो. त्याच माध्यमातून आज कल्चरल परेडचं सुद्धा आयोजन केलेलं आहे, काही वेळात सुरू होणार आहे कल्चरल परेड. पण मुख्य आकर्षण आज जे आहे, आपण जर पाहिलं हे संविधानाची जी प्रतिकृती आपण या ठिकाणी पाहतो आहे, कारण ह्या भारताचं संविधान म्हणजे खऱ्या अर्थाने हे लोकशाहीने आपल्या सर्वसामान्य देशवासियांना दिलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे ती खूप मोठं गिफ्ट आहे. ह्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही समानतेचा संदेश लोकांना देण्याचा प्रयत्न करीत आहोत की आम्ही भारताची लोक आहोत, लोकशाही मांडणारी लोक आहोत, आणि ज्या घटनातज्ज्ञांनी घटना लिहिलेली आहे त्याचे पुरस्कार करते आहोत खऱ्या अर्थाने. कुठेतरी हा संदेश आम्ही ह्या चेंबूर फेस्टिवलच्या माध्यमातून देत आहोत. धन्यवाद. मेरा नाम सायमा शेख है और मैं कोरो इंडिया में युवा मंथन करके प्रोजेक्ट, जो युवाओं के ऊपर काम करते हैं हम लोग, तो उसमें काम करती हूँ. और यहाँ पे ये हमारा एक गोल्डन अपॉर्चुनिटी बोलेंगे, क्योंकि इसको हमें आगे भी फॉरवर्ड करना है. कि इसमें बेसिकली क्या है कि सारे धर्म, सारे जात, सारे ऑक्यूपेशन, जो हम बोलते हैं ना ऑक्यूपेशन, से भी हम लोगों को डिवाइड करते हैं कि ये काम कर रहा है तो शायद ये छोटा है, ये बड़ा है. तो लेकिन संविधान में क्या है कि सारे लोगों को एक समान देखना, ना ही जाति देखना, ना ही धर्म देखना और ना ही वर्ग देखना. यहाँ एक बच्चा भी आपको दिख रहा है जो मुसलमान है. तो हमारा कॉन्सेप्ट यही है कि अभी भी बहुत सारी जगहों पर ऐसा चल रहा है कि जाति और धर्मों में डिवाइड किया जा रहा है, या फिर बहुत सारी जगह पर ऐसा भी है कि ऑक्यूपेशन देकर डिवाइड हो रहा है. तो इंसान को इंसान की तरह देखने के लिए ही ये कॉन्सेप्ट मेन है कि आगे भी स्वतंत्रता, बंधुता, एक दूसरे में भाईचारगी कैसे हो. और हमारा इंडिया माना जाता है कि भाईचारगी है, यहाँ पर अलग अलग डाइवर्सिटी है, लोग अलग अलग एक जगह रह रहे खुश हैं. तो इसके लिए यहाँ पर हमने ये इंस्टॉलमेंट किया है.